नमस्कार मित्रांनो कसे आहात जर तुमचे फेसबुक इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपवरती अकाउंट असेल तर तुमच्यासोबत कॅट फिशिंग देखील होऊ शकतो आणि हो यामध्ये फक्त तुमच्या पर्सनल डिटेल्सच नाही तर तुमच्यासोबत जे आहेत मोठ्या प्रमाणात पैशाचा देखील फ्रॉड होऊ शकतो तुमच्या बँक अकाउंटमधले पैसे जाऊ शकतात किंवा बऱ्याचशा फायनान्शियल फ्रॉड जे आहेत ते तुमच्यासोबत होऊ शकतात तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅट फिशिंग स्कॅमबद्दल डिटेलमध्ये सांगणार आहे आणि हो तुम्ही याच्यापासून कशा पद्धतीनं वाचू शकता ते देखील सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ तुमच्या घरच्या व्यक्तींना नक्की शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा सगळ्यात अगोदर मित्रांनो कॅट फिशिंग स्कॅम काय आहे तो कशा पद्धतीनं केला जाऊ शकतो ते बघूयात मित्रांनो जर का तुमचा अकाउंट असेल इन्स्टाग्रामवरती फेसबुकवरती तर या ठिकाणी हे जे फ्रॉड करणारे लोक आहेत ते काय करतात तुमच्याच मित्राची सेम वाटणारी एक प्रोफाईल तयार करतात ज्याचा फोटो सेम असतो ज्याचं युजरनेम सेम असतं आणि तुम्हा तुम्हाला असं वाटतं की हा तुमच्याच मित्राचा अकाउंट असेल त्याच्यावरून तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते बऱ्याच दिवस तुमच्यासोबत चॅटिंग केली जाते बोलल्या जातं बऱ्याचशा गप्पा मारल्या जातात आणि नंतर तुम्हाला सांगितलं जातं की मला पैशाची गरज आहे तुझ्याकडनं मला प्लीज काहीतरी पैसे पाठव आणि या ठिकाणी तुमच्यासोबत बेसिक स्कॅम केला जाऊ शकतो याच्यानंतरचं जे ॲडव्हान्स लेवलचा स्कॅम केला जातो मित्रांनो तो केला जातो अननोन पर्सनचा अकाउंट बनून बऱ्याच वेळा काय होतं की जर का तुम्ही मुलगा असाल तर तुम्हाला मुलीच्या अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट येते जर तुम्ही मुलगी असेल तर त्या ठिकाणी ज्या तुम्हाला मुलांकडून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते हे सगळे फेक अकाउंट क्रिएट केले जातात आणि त्या ठिकाणी जर का तुम्ही ती ॲक्सेप्ट केली तर त्या ठिकाणी तुम्हाला बनवलं जातं टार्गेट आणि तुमच्यावरती त्यांचं पूर्ण या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुम्हाला स्कॅम करता येईल त्या पद्धतीनं ते टार्गेट करत असतात येथून तुमच्यासोबत मैत्री बनवली जाते ते तुम्हाला सांगतात की आम्ही अननोन पर्सन आहोत माझे जास्त मित्र नाही आहेत बऱ्याचशा गोष्टी सांगतात आणि याच्यासाठी ते लोकं जे आहेत एक दीड दोन तीन महिने घेतात तुमच्यासोबत चांगली मैत्री बनवतात तुम्हाला जाणून घेतात नंबरवरती बोलतात बऱ्याचशा गोष्टी करतात आणि तुम्हाला असं वाटायला लागलं की हा जेन्युअन आहे त्यावेळेस तुमच्यासोबत हा स्कॅम केला जातो बऱ्याच वेळा तर ते सांगतात की मी भारतातलाच आहे महाराष्ट्रातलाच आहे पण मी बाहेर देशात राहतो दुबईला राहतो आणि त्या ठिकाणून तुम्हाला ते गिफ्ट सेंड करण्याचं देखील सांगतात गिफ्टचे फोटो पाठवतात तुमच्याकडनं ॲड्रेस घेतात आणि त्या ठिकाणी मी आता गिफ्ट सेंड करतो आहे असं सांगतात येथे एक तुमच्यासोबत स्कॅम केला जाऊ शकतो तो म्हणजेच काय गिफ्ट सेंड केल्यानंतर ते सांगतात की गिफ्ट खूप महागडं आहे पन्नास हजार पन्नास एक लाखाचं गिफ्ट आहे आणि हे जे गिफ्ट आहे मित्रांनो हे कस्टममध्ये एअरपोर्टवरती आहे आता तुझ्याकडनं काही डिटेल्स पाहिजेत डिटेल्समध्ये काय मागितलं जातं आधार कार्ड पॅन कार्ड आणि हे जर का तुम्ही गुगलवरती जरी सर्च केलं की आधार कार्ड आणि पॅन कार्ड कस्टम क्लिअर करण्यासाठी लागतं का तर तेथे देखील तुम्हाला मिळेल की हो हे लागतं आणि त्याच्यामुळे तुम्ही ह्या डिटेल्स सेंड करा तुम्हाला काही दिवसामध्ये एका अधिकाऱ्याचा फोन येतो आणि ते तुम्हाला सांगतात की तुमचं कस्टम जे आहेत या ठिकाणी पार्सल अडकलेलं आहे आणि हे पार्सल क्लिअर करण्यासाठी तुम्हाला एवढे एवढे पैसे द्यावे लागतात दहा हजार पंधरा हजार तेव्हा हे पार्सल तुमच्या घरी शिफ्ट केलं जाईल हा जो अधिकारी आहे हा देखील या फ्रॉडसचाच एक पार्टनर असतो त्यांचंच ते जाळ असतं आणि तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी या स्कॅममध्ये ट्रॅप केलं जातं जर का तुम्हाला असं वाटायला लागलं लाग की आता जे आहेत आपल्याला पार्सल एक लाखाचं येतं दहा हजार दिल्यानं काय होणार त्याच्यामुळेच तुम्ही काय करता दहा हजार देऊन टाकता आणि येथे देखील तुमच्यासोबत हा स्कॅम केला जाऊ शकतो मित्रांनो अजून एक मोठा स्कॅम तुमच्यासोबत होऊ शकतो तो काय डायरेक्टली तुमच्या बँकेतले पैसे जाऊ शकतात बऱ्याचशा फायनान्शियल लॉस तुम्हाला होऊ शकतो या ठिकाणी काय केलं जातं की अननोन पर्सनकडनं तुम्हाला कॉल येऊ शकतात व्हॉट्सअपवरती मॅसेजेस येऊ शकतात आणि ते तुम्हाला सांगतात की तुम्हाला जे आहेत तुमचं बँक अकाउंट की तो किंवा तुमचं अकाउंट जे आहे ते सिक्युअर्ड करण्यासाठी तुमच्याकडे जर का बजाज फं फिंजव ई एम आय नेटवर्क कार्ड असेल किंवा बजाजचं कोणतंही कार्ड असेल तर तुम्हाला सांगतात की आम्ही या या बजाजच्या एजन्सीमधून कि बोलतोय किंवा मेन ऑफिसवरून बोलतो आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी सांगून तुम्हाला ते सांगतात की सिक्युअर्ड करण्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस फॉलो करायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी मागितला जातो कार्ड डिटेल मागितल्या जातात जर का तुम्ही त्या सबमिट केल्या तर तुमच्यासोबत मोठ्या प्रमाणात मित्रांनो फ्रॉड केला जाऊ शकतो आणि हो हा कॅट फिशिंग स्कॅम जो आहे तो सध्या सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त केला जातोय आता सगळ्यात जास्त केला जातोय तर तुम्ही या याच्यापासून कशा पद्धतीने वाचून राहात ते देखील बघूयात मित्रांनो या प्रकारच्या स्कॅमपासून जर का तुम्हाला दूर राहायचं असेल वाचून राहायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला अजिबात हलक्यात घेऊ नका जर तुम्हाला तुमच्या मित्राची फ्रेंड रिक्वेस्ट डबल आली असेल तर लगेच त्याला रिचेक करा त्याच्यासोबत पर्सनली फोनवरती बोलून घ्या मित्रांनो कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जर का तुम्हाला अननोन फ्रेंड रिक्वेस्ट आली असेल जी की बाहेरच्या देशातून असेल तर अजिबात ॲक्सेप्ट करू नका आणि हो जर का ॲक्सेप्टही करायचे असेल तर जे फेक अकाउंट असतात मित्रांनो ते कशा पद्धतीने ओळखायचे त्यांचे एकतर फ्रेंड खूप कमी असतात दहा पाच पंधरा वीसच फ्रेंड त्यांचे असतात कारण ते फेक अकाउंट असतात आणि ते या गोष्टींवरती जास्त लक्ष देत नाही त्यामुळे ते, ते देखील तुम्ही रिचेक करू शकता आणि हो तुम्हाला जर का कोणी असं सांगत असेल की मी बँकेतून आहे किंवा मी बजाज फिन्झव ई एम आय नेटवर्कच्या कार्डच्या ऑफिसमधून आहे तर त्या ठिकाणी ते जर का तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह माहिती द्यायचं असेल तर ठीक त्याच्यानंतर ते जर का तुम्हाला मागत असेल की तुमच्या कार्डच्या डिटेल द्या तुमचे तुम्हाला काही ओ टी पी शे शेअर केले जातील ते ओ टी पी द्या तर अजिबात त्या ठिकाणी ते करू नका कारण कोणतंही बँक पर्सन किंवा बजाज फिंज ई एम आय नेटवर्कचं कोणतेही अधिकारी तुम्हाला जे आहेत मित्रांनो या ठिकाणी कोणतेही कार्ड डिटेल किंवा तुमचे ओ टी पी अजिबात ऑनलाईन फोनवरती मागत नाही त्यामुळे अशा लोकांपासून जे आहेत अगदी सावधान राहा आणि हो जर का तुम्ही अशा प्रकारच्या याच्यामध्ये गुंतलेले असाल तर लगेच पोलिसांसोबत किंवा तुमचे बँक आहे त्या बँकेसोबत कॉन्टॅक्ट करा समजा तुमच्याकडे जर का बजाजचं कार्ड आहे तर लगेच तुम्ही ज्या बजाजच्या हेल्पलाईन नंबरवरती संपर्क करून तेथूनचे तुमचे कार्ड सगळे ब्लॉक करून टाकू शकता जेणेकरून जास्त फ्रॉड तुमच्यासोबत होणार नाही आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल कारण आत्ता ज्या जशा पद्धतीनं ऑनलाईन बँकिंग झालं आहे किंवा ऑनलाईन सोशल मीडियाचा वापर ज्या पद्धतीनं आपल्याला चांगला वाटतो आहे तेवढ्याच पद्धतीनं तुमच्यासोबत घातक देखील होऊ शकतो त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवा कधीही तुमचे ओ टी पी कोणालाही फोनवरती शेअर करू नका कोणत्याही अननोन पर्सनसोबत जास्त मैत्री करू नका विदेशातून तुम्हाला जर का कोणी एक लाख पन्नास हजाराची गोष्ट पाठवण्याचं लालूच दाखवत असेल तर ता ते शंभर टक्के तुमच्यासोबत फ्रॉड करण्यासाठीच असू शकतं कारण एवढ्या गोष्टी मित्रांनो आजकालच्या जमान्यात जाँ कोणीच कोणाला पाठवत नाही लोक तर फॉलोही करत नाही सबस्क्राईब करायला फ्री आहे ते सांगितलं ते देखील करत नाही तुम्ही केलं असेल नक्कीच नसेल केलं तर नक्की करा मित्रांनो बजाज फिंजव ई एम आय नेटवर्ककडनं जे आहेत त्याच्याबद्दलचं अवेअरनेस पसरवण्याचं काम केलं जात आहे आणि त्याचाच इनिशिएटिव्ह म्हणून हा देखील व्हिडिओ होता याच्याबद्दलचं डिटेल आर्टिकल त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती लिहिलेलं आहे ते नक्कीच तुम्ही वाचायला पाहिजे जेणेकरून तुम्ही अशा फ्रॉडचे शिकार होणार नाही बजाज फिंजव ई एम आय नेटवर्कवरच्या वेबसाईटवरचं जे आर्टिकल आहे त्याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेव्हा नक्की ते वाचा तर मित्रांनो कोणी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये काही गोष्टी कशा देऊ शकतं हे तुम्हालाच या ठिकाणी जे आहे समजून घ्यावं लागेल आणि अशा फ्रॉडपासून वाचून राहावं लागेल बाकी हो आपल्या चॅनलवरती तुम्हाला असेच बरेचसे व्हिडिओज तर नक्कीच मिळतात ज्या ज्यापासून मी तुम्हाला या ठिकाणी सावध करत असतो माहिती देत असतो तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद